जगातील लोकशाही प्रधान देशांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय राज्यघटना. प्रत्येक राज्यघटनेच्या मागे एक इतिहास असतो. जनतेच्या चळवळीतून घटनेची आधारभूत तत्वे जन्माला येतात आणि राष्ट्र त्या तत्वांच्या पायावर उभे राहते. वास्तवतेचा विचार केला तर आजच्या पिढीला गरज आहे राज्यघटनेची ओळख करून द्यायची. भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजेच सांविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. आपले संविधान हे इंग्रजी आणि हिंदी भाषेत हातानं लिहिलं गेलं. मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये 7 सदस्य होते. 29 ऑगस्ट 1947 पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. या समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी अयंगार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के एम मुन्शी, सय्यद मोहब्बत सादुल्लाह, बी एल मित्तर, डी पी खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करून घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 सादर केला. भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचवण्यासाठी 8 महिने वेळ दिला. जनतेची मते, सूचना, टीका विचारात घेऊन ऑक्टोबर 1948 दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर 1948 तिसरा अंतिम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात 3 वाचन झाले. या टप्प्यात 7,563 सुधारणा सुचवल्या गेल्या. त्यापैकी 2,473 सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडून आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला. मसुदा बनवण्याचे प्रमुख म्हणून SN मुखर्जी यांनी काम पाहिले. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून स्वीकारला गेला. 26 जानेवारी 1950 या नवीन राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याचे ठरवले गेले आणि तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधानाचे मुख्य पान म्हणजेच उद्देशिका. चला तर पाहूया भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे काय आणि काय आहे त्यात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपण सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे या उद्देशात सांगितले आहे. यातील मूल्ये, विचार, हेतू उद्घात आहेत. याची सुरुवातच आम्ही भारताचे लोक या शब्दाने केली गेली आहे. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी यात सांगितले आहे. याच उद्देशिकेत सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांद्वारे व्यवहार करण्याचे कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आपल्या भारतीय राज्यघटनेबाबत.